नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण FMC कंपनीच्या बेनिविया या कीटकनाशकाविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. ते कशाप्रकारे काम करते, त्याची वापरण्याची योग्य पद्धत कोणती, त्याच पद्धतीने त्याचा वापर आपण कोणकोणत्या पिकांवर कशाप्रकारे करू शकतो, ते कोणकोणत्या कीटकांना कंट्रोल करते, त्याच पद्धतीने त्याचे वापरण्याचे फायदे काय, या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. बेनिविया की जे एक FMC कंपनीचे आपल्या सर्वांच्या परिचयाचे असे नाविन्यपूर्ण असे कीटकनाशक आहे, की जे एक कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमॅटिक म्हणजेच जे स्पर्शजन्य व आंतरप्रवाही असे कीटकनाशक आहे. याच्यामध्ये आपणाला सँथ्रॅनिलिप्रोन हा 10.26% OD फॉर्म्युलेशनमध्ये आढळतो. याचा वापर आपण प्रामुख्याने भाजीपाला पिके, त्याच पद्धतीने फळपिके, तसेच इतर पिकांमध्ये म्हणाल तर सोयाबीनसारखं पीक असेल, जे की ज्या पिकामध्ये आपणाला रसशोषक किडी किंवा पाणी खाणाऱ्या अळी, फळे खाणाऱ्या अळी किंवा थ्रिप्सचा जो अटॅक जाणवून येतो त्याच्या नियंत्रणासाठी आपण बेनिव्याचा वापर करतो. मिरचीसारख्या पिकात आपणाला सुरुवातीच्या काळात नागाळी असेल किंवा जो थ्रिप्सचा अटॅक होतो किंवा जो रसशोषक किडींचा अटॅक होतो की ज्यामुळे पिकं आपण बोकडे येणे किंवा व्हायरसवर जाणे किंवा आकसा येणे किंवा आपण ज्याला रोपं अकसली आहेत किंवा वाढ होत नाही अशा प्रकारच्या ज्या आपणाला समस्या जाणवतात त्याच्यासाठी आपण बेनिव्याचा वापर करू शकतो. तर याचे वापरण्याचे प्रमाण काय किंवा याचा वापर आपण कशा पद्धतीने करावा की ज्यामुळे आपणाला चांगला रिझल्ट प्राप्त होईल. आपण रोपं लागण्यापासून 15 दिवसानंतर पहिला स्प्रे की जो आपण 15 लिटरच्या पंपासाठी 25 ml बेनिव्याचा वापर करू शकतो. यावेळी आपली पहिली फवारणी होणार आहे, मग त्याच्यामध्ये टोमॅटोसारखं पीक असेल, वांगे असतील, मिरची असेल किंवा काकडीसारखं पीक असेल. आपण सर्वच भाजीपाला पिकामध्ये प्लांटेशन किंवा रोपं लागण्यानंतर 15 दिवसानंतर पहिला स्प्रे व त्याच्यानंतर जो आपला पहिला स्प्रे झाला आहे त्याच्यानंतर 10 दिवसानंतर दुसरा स्प्रे घेतल्यामुळे आपणाला सुरुवातीच्या काळात जी नागाळी असेल किंवा थ्रिप्समुळे जे नुकसान होतं किंवा जो ज्या अळींच्या अटॅकमुळे किंवा फळे खाणाऱ्या अळी किंवा पाणी खाणाऱ्या अळी या अळींच्या अटॅकमुळे जे नुकसान होतं त्याच्यापासून आपणाला चांगला बचाव करता येईल. आपण 15 लिटरच्या पंपासाठी 25 ml बेनिव्याचा वापर केल्यामुळे आपणाला चांगल्यात चांगला रिझल्ट हा प्राप्त होईल. त्याच पद्धतीने जास्त काळ आपल्या पिका रोपांची चांगली सुरक्षा आपणाला पाहायला मिळतील किंवा निरोगी व चांगला असा आपला प्लॉट तयार होईल. याची फवारणीमध्ये आपण प्लेनच फवारणी करावी की ज्यामुळे आपणाला चांगला रिझल्ट हा प्राप्त होईल. पहिली फवारणी आपण रोपं लागल्यानंतर 15 दिवसांनी व त्याच्यानंतर पहिली फवारणी झाल्यानंतर आपण 10 दिवसानंतर दुसरी फवारणी करावी की ज्यामुळे आपणाला चांगला रिझल्ट हा प्राप्त होईल. याचं मार्केटमध्ये पॅकिंग आपणाला 90 ml, 180 ml, 240 ml उपलब्ध आहे. 90 ml सरासरी पॅक आपणाला 850 रुपये किंवा 850 रुपयाच्या आसपास आपणाला मिळून जाईल की ज्यामुळे आपणाला पिकांमध्ये जे रसशोषक किडी असतील किंवा ज्याच्यामध्ये आपणाला रसशोषक किडी त्याचबरोबर जे पाणी खाणाऱ्या अळी, फुले खाणाऱ्या अळी किंवा फळे खाणाऱ्या अळी याच्यावरसुद्धा आपणाला चांगल्या प्रकारे कंट्रोल हा मिळालेला पाहायला मिळेल. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.